माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या उपस्थित विजय यात्रा संपन्न. विजय संकल्प यात्रा दरम्यान मंत्री महोदयांची उपस्थिती. भाजप प्रधान कार्यदर्शी सी टी रवी म्हणाले, काँग्रेसच्या गॅरंटी कार्ड हे भूलभुलैया आहे, यामध्ये फसवू नका. काँग्रेसची विचारधारा जाती जातीमध्ये भाषिक संघर्ष करून हिंदूवर राज करणे, देश दुबळा करणे, त्यांचा संविधानावर विश्वास नाही, तसंच ईव्हीएम मशीनवर विश्वास नाही. यामुळे निपाणीच्या विकास रत्न आगामी निवडणुकीत जोल्ले तिसऱ्यांदा निवडून येतील अशी आमची दृढ भावना आहे. सनातन धर्म ही आपली संस्कृती आहे. कर्नाटकात काँग्रेसचा पराभव करण्याची भाजपची संकल्पना आहे. काँग्रेसच्या वरिष्ठांकडून ईव्हीएम मशीन विरोधात तक्रार करण्यात येणार आहे. भाजपकडे चांगले धोरण, दृढ निश्चय आणि नेतृत्व आहे आणि लोक नरेंद्र मोदींच्या भाजपवर विश्वास ठेवतील आणि त्यांना निवडून देतील असेही ते म्हणाले. ಯಶಸ್ವಿ ಆಗಲಿಲ್ಲ. ನಿಮಗೆ ನೆನಪಿದೆಯಾ, ಒಬ್ಬರು ಮಾಜಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ, ಅವರಿಗೊಬ್ಬ ಅಭಿಮಾನದಿಂದ ಅವರದೇ ಪಕ್ಷದ ಒಬ್ಬ ಮುಖಂಡ ಅಭಿಮಾನದಿಂದ ಕೇಸರಿ ಪೇಟ ತೊಡಸ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋದ. ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು, ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು, ಕೇಸರಿ ಪೇಟವನ್ನ ಕಿತ್ತು ಎಸೆದು ಹಾಕಿದ್ರು. ಅಂದ್ರೆ ಕೇಸರಿ ಕಂಡ್ರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಗೆ ಅಲರ್ಜಿ ಇದೆ. प्रारंभिक जत्रट वेस आंबेडकर पुतळा येथून विजय संकल्प यात्रेला सुरुवात झाली. यानंतर धर्मवीर संभाजी सर्कल, निप्पाणी नगरपालिका, बेळगाव नाका, चाटे मार्केट, कोटीवाले कॉर्नर, यानंतर चन्नम्मा सर्कल येथे सांगता सभा घेण्यात आली. यावेळी पारंपरिक ढोल ताशे डीजेच्या तालावर भाजप कार्यकर्ते थिरकताना दिसले. याप्रसंगी लक्ष्मण सौदी म्हणाले, आज संकल्प यात्रा भाजपाला विजयी करण्याचा संकल्प करणार असून आगामी निवडणुकीत हा संकल्प पूर्ण करण्यासाठी शशिकला ताईंना तिसऱ्यांदा निवडून आणण्याचा संकल्प करावा. यामध्ये कोणताही बदल होणार नाही. जल्ले यांना जनतेचा मोठा पाठिंबा असून त्यांच्या पक्षांचे निष्ठावंत समर्थक भक्कमपणे उभे आहेत आणि त्या निवडणुकीत ते हॅट्रिक करणार असल्याचे सांगितले. बेळगाव जिल्हा पालकमंत्री गोविंद राजोल म्हणाले, भारताची कीर्ती आणि वैभव वाढण्याबरोबरच देशाचा सर्वांगीण विकास नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे होत आहे. कोरोना संकटात मोफत लसीकरण करून देशाचे रक्षण केले. गेल्या 4 वर्षात भाजपच्या कार्यकाळात चांगल्या योजना राबविण्यात आल्या आहेत. उत्तर कर्नाटकाच्या विकासासाठी काम केले. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी पाणी पुरवठा योजनासाठी 5,700 कोटी मंजूर केले आहेत. तरुणांना रोजगाराची हमी अर्थसंकल्पात देण्यात आली आहे. काँग्रेसला हा अर्थसंकल्प समजलेला नाही. काँग्रेसने 60 वर्षात काही केले नाही. ते केवळ खोटे आरोप करत आहेत. आगामी निवडणुकीत भाजपाला आशीर्वाद देऊन मोदींचे हात बळकट करा. शशिकला जोल्लेंना विजयी करून पुन्हा मंत्रीपद मिळवून देण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे. भाजपाला स्पष्ट बहुमत मिळेल असे ते म्हणाले. नरेंद्र मोदी ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿರಲಿ, ಕರೋನಾ ಸಂಕಷ್ಟದಲ್ಲಿ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಉಚಿತವಾಗಿ ಲಸಿಕೆಯನ್ನು ಹಾಕಿಸಿ ದೇಶದ ಜನರನ್ನ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕೀರ್ತಿ ಗೌರವ ಯಾರಿಗೆ ಸಂತದಂದ್ರೆ ಶ್ರೀ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಜಿಯವ್ರಿಗೆ ಸಂತ. ಬಂಧುಗಳ ಅರ್ಥಲ್ಲ, ಕಳೆದ 4 ವರ್ಷಗಳಿಂದ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷದ ಸರ್ಕಾರ
ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಾಗಿ ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರು ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಬಸವರಾಜ ಬೊಮ್ಮಾಯಿ ಅವರು ಉತ್ತಮ ಆಡಳಿತವನ್ನು ಮಾಡಿ ನಾಡಿನ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ಅನೇಕ ಹೊಸ ಹೊಸ ಯೋಜನೆಗಳನ್ನು ಜಾರಿ ತಂದರು. मंत्री शशिकला जोल्ले म्हणाल्या, भाजप हा महिलांचा आदर करणारा पक्ष असून माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी अर्थसंकल्पात महिलांसाठी विशेष तरतूद केली. विजयासाठी विजय संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले असून 2023च्या निवडणुकीत भाजपाला 140 अधिक जागांवर निवडून आणणे आवश्यक आहे. निपाणी मतदारसंघात अनेक विकास कामे सुरू आहेत. निपाणीहून भाजपाला मोठा पाठिंबा आहे. येथील लोकांनी दोनदा निवडून दिले आहेत. तिसऱ्यांदा आशीर्वाद देऊन सहकार्य करण्याविषयी सांगितले. भारत माता की जय. शिवसेना विजय संकल्प रथयात्रे ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ನಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಪ್ರಧಾನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳು ನಮ್ಮ ಜನಪ್ರಿಯ ಶಾಸಕರು ನಮ್ಮ ಹಿರಿಯ ಸಹೋದರರಾದಂತ ಸಿಟಿ ರವಿಯಣ್ಣವರೇ ಸಿಟಿ ರವಿಯಣ್ಣವರಿಗೆ ನಾನು ನಿಪ್ಪಾಣಿ ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ಹೃತ್ಪೂರ್ವಕವಾದ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಕೋರ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ನಮ್ಮ ಯುವಕರು ನಮ್ಮ ರೈತರು ನಮ್ಮ ಮಹಿಳೆಯರು ಹೀಗೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲೂ ಕೂಡ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಕನಸು, ಸಂಭಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಕನಸು, ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ರ ಕನಸು, ಕಿತ್ತೂರು ರಾಣಿ ಚೆನ್ನಮ್ಮನ ಕನಸು, ಈ ದೇಶಕ್ಕಾಗಿ ತ್ಯಾಗ ಬಲಿದಾನ ಮಾಡಿದಂತ ಕೋಟ್ಯಾವಧಿ ಜನರ ಒಂದು ಕನಸನ್ನ ನನಸು ಮಾಡುವಂತ ಕಾರ್ಯ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಯಾವೇಳಿ. ಯಾ ವಿಜಯ ಸಂಕಲ್ಪ ಯಾತ್ರೆಸ್ ಹಜಾರೋ ಭಾಜಪ ಕಾರ್ಯಕರ್ತೆ, ಮಹಿಳಾ, ಯುವಕ ವರ್ಗ ಉಪಸ್ಥಿತ ಹೋತೆ.